पेण एसटी आगारातील अंतोरा रोड येथे जाण्यासाठी असलेली गल्ली कोरोना साथ काळात बंद करण्यात आली होती, परंतु कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर देखील ही गल्ली सुरू न केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ लागली. याबाबत नगरसेवक अजय क्षीरसागर तसेच काही सामाजिक संघटनांनी याविरोधात आवाज उठवला, तसेच एसटी प्रशासनाला वारंवार निवेदनही दिले, परंतु एसटी प्रशासनाचे आडमोठे धोरण आणि अधिकारी वर्गाची अनुत्सुकता यामुळे हा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता अजय क्षीरसागर यांनी एसटी प्रशासनाला 10 जून रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी एसटी आगारात उपोषणास प्रारंभ केला. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, शहनाज मुजारवर, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, हिमांशु कोठारी, नरेन जाधव, रवींद्र म्हात्रे, प्रशांत तेलवणे, विकास कोरी, जितेंद्र लोखंडे, भगवान जेमसे, परवेज मनियार, राजू अनारसे, भरत बडेला, दिलीप ओगलिया यांनी भेट देऊन या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ तसेच जिल्हा नियंत्रक दीपक घोडेसाहेब, डेपो मॅनेजर अपर्णा वर्तक यांनीही यावेळी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले की गेल्या 35 ते 40 वर्षांपासून ही वाट सुरू होती, त्यावेळी एसटी प्रशासनाला काही त्रास झाला नाही आणि आता कसला त्रास होतोय ही बाब म्हणजे एसटी प्रशासनाच्या वेळकाढूपणा आणि अधिकारी वर्गाचे आडमुठे धोरण असून नागरिकांची गैरसोय करण्याचे काम एसटी प्रशासन करत आहे. आता हे सहन केले जाणार नाही अशी रोखठोक भूमिका प्रीतम पाटील यांनी घेतली. जिल्हा वाहतूक नियंत्रक दीपक घोडे यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून याबाबत कार्य वाही करू असे सांगितले असता उपोषणकर्ते अजय क्षीरसागर आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ही वाट आजच चालू करावी, अन्यथा आम्ही ही भिंत तोडून टाकू असे सांगितले. यावेळी चर्चा होऊनही प्रश्न सुटत नसल्याचे पाहून एसटी अधिकारी यांनी शेवटी येत्या 12 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही वाट सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन अजय क्षीरसागर यांना दिले. मात्र सोमवारी जर ही वाट एसटी प्रशासनाने सुरू केली नाही तर आम्ही पेणकर नागरिक आणि सर्व कार्यकर्ते मिळून ही वाट सुरू करू असा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी दिला. प्रशासनाने जे पत्र दिले की सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो हा रस्ता सर्व पेण शहरातील नागरिकांसाठी खुला करणार, पण जर सोमवारी 5 वाजेपर्यंत हा रस्ता एसटी प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न करता जर खुला केला नाही तर संध्याकाळी सोमवारी 5 वाजून 1 मिनिटांनी आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन येऊन स्वतःच्या हाताने हा रस्ता लोकांसाठी खुला करणार असं आम्ही इथे जाहीर करतो. कारण का हा रस्ता सुरू करणं म्हणजे कोणाचा स्वार्थ किंवा कोणाचा घरासमोरचा रस्ता खुला करायचा नाही आहे, हा स्थानिक लोकांसाठी त्यांना जो वळसा मारून संपूर्ण या भागाला यावं इथं लागतं तो वळसा थांबावा आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांची वहिवाट सुरू व्हावी यासाठी आम्ही ही मागणी केली आहे. त्याच्यामुळे सोमवारी 5 वाजेपर्यंत प्रशासनाने हा रस्ता जर चालू नाही केला तर आमचे सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही हा रस्ता आमच्या हाताने लोकांसाठी सुरू करणार. धन्यवाद.